मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा पंकज काम करत बसलेलं असतो तर निरुपा देखील त्याच्यासोबत असते काही वेळात असते ते सदाशिवराव येतात आणि म्हणतात निरुपा आपल्याला उद्या मुलगी पाहायला जायचं आहे तेव्हा कोणती मुलगी काय तर फुलवाल्याचीच मुलगी आहे ना आणि मग त्यात तिला काय पाहायचंय असं म्हणून निरुपा तो विषयच टाळते सदाशिवराव म्हणतात असं करू नकोस अगं आपल्याला जायचंय पण आता निरुपा ऐकायलाच तयार होत नाही सदाशिवराव म्हणतात हे बघ पंकज उद्या आपल्याला तिकडे जायचंय मुलीलासुद्धा तुला पाहायचंय त्यावेळी पंकज म्हणतो तुम्ही पाहिलंय ना त्या मुलीला मग झालं तर फिक्स झालं ना आपलं आता तेव्हा सदाशिवराव म्हणतात अरे त्या मुलीच्या आईला होणाऱ्या जावयाला पाहायचं असेल काही प्रश्न विचारायचे असतील आणि मग तू तिकडे जायला नको का तेवढ्यातच कुणीतरी आता सारखं दार ठोठावतं म्हणून निरूपा आता खूपच वैतागते ती म्हणते कोण आले काय माहीत अशी तंतन करतच म्हणते की पनवती आला असेल ती दार उघडते तर सत्य आता मध्ये येतो ते तो खूप दारू प्यायलेला असतो पण आता निरुपा खूपच चिडते सत्या आता म्हणतो काय एवढा वेळ का लागला दारू तेव्हा तू काय लढायला गेला होतास का आला आत्ता दारू पिऊन असं म्हणून निरूपा आता त्याच्यावर चिडते त्यावेळी सत्या म्हणतो मी तर लढायलाच गेलो होतो ग आणि तशीही तू रोज लढतच असते की माझ्या बरोबर असं म्हणून सत्याचं आपलं बोलणं सुरू असतं कारण तो नशेत असतो त्यावेळी निरूपा पाहते तर त्याच्या हाताला आता खूप मोठी दुखापत झालेली असते त्यावेळी ती म्हणते काय रे कुठे खून करून आला रे तेव्हा पंकज देखील आता ती जखम पाहतो आणि त्याला तर धक्काच बसतो मग आता निरोपा म्हणते हो बरोबर आहे ना एकदा तू जेलमध्ये जाऊन आलास ना तुला तिकडची जास्त ओढ लागणार त्या स्कीम मध्ये काही जन्मठेप वगैरे असेल तर तेथेच जाऊन राहा जा त्या जेलामध्ये असं म्हणून निरोपा चिडते त्यावेळी सत्या म्हणतो अगय निरूपा कधीतरी नावाप्रमाणे वाघ काय लागलं कुठे लागलं हे कधीतरी विचारणार आहे की नाही मला तू त्यावेळी पंकज आता हसतो आणि म्हणतो हे बघ हे बेवड्या तुला एकदाच सांगतोय आता माझं लग्न होणार आहे त्यामुळे तुझी बेवडेगिरी ही दादागिरी या घरात माझ्या घरात चालणार नाही मग आता सत्या म्हणतो काय तुझं घर आहे का हे अगोदर घर घ्यायचं आणि मग हे माझं घर असं म्हणायचं फुसक्या कुठला असं म्हणून तो त्याला खूप बोलू लागतो त्यावेळी आता पंकज म्हणतो काय म्हणालास गप्पा बस बेवड्या त्या दोघांमध्येच आता खूप वाद सुरू होतात त्यावेळी निरुपा म्हणते तुमच्या दोघांचंही घर नाहीये हे माझं घर आहे गप्प बसा दुसरीकडे मीरा ही हार बनवत असते त्याचवेळी तिची आई म्हणते चल मीरा अगं तू दिवसभर काम करून खूप थकतेस मी तुझ्या डोक्याची आता चंपी करते जरा मग आता चंपी चंपी असं म्हणून मधू आता तेथे येते ती तिच्या दादांचे डायलॉग आता म्हणत असते त्याचवेळी आता सर्वांना श्रावांची खूपच आठवण येते तर लक्ष्मी आता लगेच रडू लागते आणि म्हणते की तुझे दादा असते तर आज तुझ्या डोक्याची चंपी करूनसुद्धा दिली असती मीरा आता लक्ष्मीला समजावते आई दादा आपल्यामध्येच आहे बघ आपल्याकडे पाहून किती हसता येत ते मग आता लक्ष्मी सुभाषरावांच्या त्या फोटोकडे पाहतच राहते घरातील वातावरण आता इमोशनल झालेलं असतं दुसरीकडे आता पंकज म्हणतो काय ग का मम्मा तू बरोबरच बोलते आहेस अगं हा बेवडा आपल्या घरात नकोच आहे आता जेव्हा माझी बायको येईल आणि हा घरात दारू पिऊन येईल तेव्हा मी हे खपवून घेणार नाही माझ्या बायकोची घरात एंट्री होणार आणि हा बाहेर जाणार तू बघतच राहा त्यावेळी निरुपा म्हणते काय रे गप्प बस माझी बायको माझी बायको करतो अजून तर लग्नसुद्धा झालं नाही त्या फुलवालीला पाहिलं सुद्धा नाही तरी सारखं आहे आपलं लग्न लग्न आत्ताच बायकोच्या आहारी गेला की काय असं म्हणून आता निरुपा त्याची चांगलीच खरडपट्टी काढते तेव्हा सत्या आता जोराजोरात हसतो आणि म्हणतो गेला तुझा बबड्या गेला कामातून गेला वाया गेला तुझा बबड्या गेला बायकोच्या आहारी तेव्हा निरुपा म्हणते बरोबर आहे तुझं तेव्हा सत्या आता तिच्याकडे पाहत राहतो मग आता पंकज म्हणतो काय म्हणालीस मम्मा ते तेव्हा ती त्या ते दोघांचंही बोलणं ऐकत नाही तर सत्य आता रागातच म्हणतो काय रे माझ्या बापाचे पैसे लोबडण्यासाठी लग्न करतोस आणि मला घरातून चालता हो असं म्हणतोस का असं म्हणून तो पंकजची चांगली गचंडीच पकडतो त्याला बाहेर घेऊन जातो चांगली झुलाई करतो त्यावेळी निरुपा म्हणते की काय चाललंय आहे रे तुमचं सगळी लोक नावं ठेवतील ना दोघांनी या पाहू असं म्हणून ती त्या दोघांची भांडणं सोडवण्याचा असा प्रयत्न करते त्यानंतर सदाशिवराव आता तेथे येतात आणि त्या दोघांचीही भांडणं सोडवतात आणि सत्याला व पंकजला घरामध्ये घेतात तेव्हा आता सत्याच्या हातावर असणारी जखम ते, 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 ते पाहतात त्यांना तर मोठा धक्काच बसतो अरे मीराने समजवल्यामुळे लक्ष्मी आता शांत होते ती म्हणते मीरा बाळा तू पण झोपून घे नाही तर उगीस तुझ्या डोळ्यांखाली काळे येईल उद्या पाहायला तुला तो मुलगा येणार आहे ना त्यावेळी मीरा म्हणते मग काय फरक पडणार आहे दिवस तर सेम आपल्या दिवसासारखाच असणार आहे रोजच्या ते काहीही फरक पडणार नाही त्यावेळी उद्याची सर्व डिलेवरी मी देणार असं मधु म्हणते पण मीरा म्हणते नाही मीच देणार मधु म्हणते तू घरात फक्त हळद आणि साय लावून बसायचं आणि आम्ही सर्व डिलेवरी देणार म्हणजे देणारच त्याचवेळी आता लक्ष्मी त्या खाटेखालून एक पेटी काढते त्या पेटीमधून एक साडी काढते आणि आणि मीराकडे पाहतच राहते दुसरीकडे सदाशिवराव विचारत असतात सत्य तुला काय झालं तेव्हा सत्य आता काहीही सांगत नाही मग आता निरोपा लवकरात लवकर हळद घेऊन ये अगं त्याच्या जखमेवर लावायला असं म्हणून सदाशिवराव आता निरुपाला हळद आणायलाच सांगतात तेव्हा ती हळद घेऊन येते सदाशिवराव स्वतः आता त्याच्या जखमेवर हळद लावतात ते आता पंकज म्हणतो की मम्मा पाहिलं का अगं मला ही लागला आहे मग पप्पांनी माझ्या जखमेवर कुठे हळद लावली त्यावेळी दोघांनाही हळद लावून घेण्याची खूप घाई झालीये असं म्हणून निरूपा चिळते तरीकडे लक्ष्मी म्हणते हे बघ मीरा जे बाबा जरीही गेले असतील ना तरीही ते आपल्यासाठी खूप काही ठेवून गेले तुझ्या बाबांनी तुला ही गिफ्ट दिलेली साडी तू उद्या नेस यामध्ये दे खूप छान दिसशील मग आता मधु म्हणते खरंच जिजू तुझ्यावर अगदी इम्प्रेस होतील आणि तुझ्या एका नजरेतच प्रेमात पडतील मग आता मीरा म्हणते जास्तच बोलायला लागलेस ग तू आपण तुझंसुद्धा लग्न उरकून टाकूयात दुसऱ्या दिवशी पंक, विग आता पंकज हा सकाळी सकाळी लवकर उठून छान तयार होत असतो आणि लगेच सारिकाला कॉल करतो फ्लाईंग किस देत तो म्हणतो की माझ्या शोना काय करतो आहे ती म्हणते माझं सोड रे पण तुझ्या मनामध्ये वेगवेगळ्या सायजेसचे बटरफ्लाय असे उडत असतील ना त्यावेळी तो म्हणतो आता काय झालं मग ती म्हणते की आजचा दिवस थोडा माझा आहे आजचा दिवस तर तुझ्या त्या होणाऱ्या बायकोचा आहे ना आता पुरुषांचं कसं असतं तुला सांगू का आपली समोर बायको कितीही सुंदर असली ना तरीही समोर एखादी सुंदर मुलगी दिसली की त्याचं लक्ष लगेच तिकडे जातं मग आपल्या बायकोला फिवनसेला गर्लफ्रेंडला काय वाटतं याच्याशी त्यांचं काही घेणं देणं नसतं त्यावेळी पंकज म्हणतो आता तू माझी खेचू नकोस हां आता ती दिसायला चांगली आहे की नाही त्याच्याशी माझा काही संबंध त्यानंतर आता पंकज तिला शब्द देतो आल्यानंतर मी पप्पांकडून पैसे घेणार आहे मग तू आणि मी असं म्हणून तो तिला स्वप्न दाखवतो त्यावेळी आता तारिका आता खूपच खुश होते आणि म्हणते हे बघ आपण दोघेही फिरायला जाणार आहोत आणि मग तिकडेच लग्न करणार आहोत पे पंकज म्हणतो माझ्या डोक्यात एक आहे जर आपल्या या प्लॅनमध्ये मम्माला सहभागी करून घेतलं तर ती म्हणते असं होऊ शकत नाही नको बाबा तू तु, तुझ्या मम्माला सांगू नको जर मम्माच्या मनात तुझ्यासाठी साठी दुसरी कोणी मुलगी असेल तर माझा पत्ता कट असं म्हणून ती म्हणते तुला काय करायचं ते कर पण सगळं काही विचारपूर्वक कर त्यावेळी आता पंकज विचार करत राहतो मग आता तो म्हणतो नाही सांगत आता तरी मी मुलगी पाहायला जाऊ ना त्यावेळी ती म्हणते की हो जा पंकू जिले आपली जिंदगी असं म्हणून ती त्याला परमिशन देते तो खूपच खुश होतो त्यानंतर सदाशिवराव आता पंकजला आवाज देत विचारतात झालं का रे बाळा तू आवरून मग आता पंकज हो असं म्हणतो तेवढ्यातच आता सत्या तेथे येतो सदाशिवराव हे सत्याला विचारतात काय रे सत्या अरे तू असा का करतोस बाळा तुला नाही यायचं का मग आता तो म्हणतो मला या गोष्टीमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे तुम्हाला जायचं असेल तर जा, जा। पण बाप अरे मी म्हणतोय त्या गोष्टीचा एकदा तरी तू विचार कर ना त्यावेळी आता निरूपा तेथे येत म्हणते अरे तू का त्यांचे कान भरतोस गप्प बस ना जरा मग आता तो म्हणतो की तो मला माहीत आहे ना ही निरूपा आणि हा पंकज दोघेही माझ्या बापाला फसवणार आहेत कारण तुम्ही दोघे काय आहेत ना ते मला चांगलं माहीत आहे बापा एकदा तरी तू विचार कर असं सत्या सारखं सारखं बजावत असतो पण आता सदाशिवराव म्हणतात तसं नाही एक आहे त्यावेळी आता सत्याचा नाईलाज होतो कशाप्रकारे सदाशिवरावांना समजावं हेच त्याला आता कळत ना ला नाही तरच तेथे पंकज येतो आणि म्हणतो ए पनवती तू कशाला पनवती लावतोस रे मग आता सत्या म्हणतो गप्प बसतो का नाहीतर तुझे कान कानहानेन म्हणून तो आता सदाशिवरावांना म्हणतो बाप अजूनही तू विचार कर कारण एका मुलीचं आयुष्य तुझ्या हातात आहे तू ही सर्व जबाबदारी घेतली आहेस अरे जर त्या मुलीला यांनी व्यवस्थित सांभाळलं नाही तर अगोदर घोर तुझ्या जीवालाच लागेल त्यावेळी पंकज आता खूप जोरात त्याच्यावर ओरडतो आणि म्हणतो तुला काय माहीत रे मी कशासाठी लग्न करतोय मला माझा बिझनेस मोठा करायचा आहे तुम्ही त्याचा अजिबात काहीही ऐकू नका कारण तो सत्यानाश आहे त्यावेळी सत्या, त्यावे सत्या म्हणतो अरे जर तुला त्या मुलीबरोबर लग्नच करायचं आहे ना मग कर की माझ्या बापाच्या पैशांवर डोळा ठेवून तू अशी अट का घातली मग निरूपा म्हणते गप्पावस अजिबात काही सत्यानाश पणवती तू बोलू नकोस तेव्हा आता त्या तिघांमध्येच भांडण जुमतं तेव्हा भा सदाशिवराव म्हणतात की गप्प बसा रे मग आता सत्या ऐकायला तयारच होत नाही तो म्हणतो बाप मी तुला आत्ता सांगतोय हा तुला फसवणार आहे याच्यामुळे तू खूप मोठ्या गोद्यात येणार आहे माझ्या बापाच्या पैशांवर डोळा ठेवता का असं म्हणून तो पंकजला पुन्हा एकदा खूपच झापतो तेव्हा पंकज आता त्याच्या अंगावर जेव्हा धावून जातो तेव्हा सत्या पण आता अजिबात मागे हटत नाही तो देखील आता पंकजवर हात उचलतो त्याला चांगलाच तो बदडून काढतो तेव्हा पंकज आता सत्याच्या भीतीने बाहेर पळतो त्यावेळी आता निरुपा खूप जोराजोरात रडत असते त्यावेळी सदाशिवराव म्हणतात की तू गप्प बस निरूपा असं म्हणून ते तिला पाणी प्यायला देतात आणि डोक्यालाच हात लावतात बाहेर आता सत्याने दाराची कडी लावल्यामुळे सदाशिवरावांना काही बाहेर येता येत नाही मात्र सत्या हा रागातच पंकजला म्हणतो काय रे तू माझ्या बापाच्या पैशांवर डोळा ठेवूनच त्या मुलीशी लग्नाला तयार झाला तर खरं बोल नाही तर या भिताडात गाडून टाकेन त्यावेळी पंकज खूपच रागात आता सत्याकडे पाहतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मीराला आता पंकज पाहायला येतो तेव्हा सगळं बोलणं वगैरे होतं मग पंकज आता मीराला म्हणतो हे लग्न व्हायलाच हवं कारण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आता मीराला असते तर पंकज पुन्हा एकदा तिला म्हणतो तू खूप सुंदर दिसते तेवढ्यातच तेथे आता सत्याचा मीराला फोन येतो तेव्हा आता मीरा तो, तो कॉल रिसीव करते सत्या वेगळ्याच आवाजात म्हणतो की हे बघ तू ज्या मुलाला होकार देणार आहेस ना त्या मुलाबरोबर अजिबात लग्न करू नको कारण तो तुझं आयुष्य उद्ध्वस्त करेन हे मीरा आता पंकजकडे पाहतच राहते अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा